श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात सर्व जीवजंतूंना देवासमान मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापांपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येते. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री नवीन अलंकार नवीन वस्त्रे परिधान करून नागदेवतेची पूजा करतात. ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो. नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. नागपंचमीचा हा उपवास भावासाठी केला जातो. भावाला चिरंतन आयुष्य प्राप्ती हो, प्रत्येक दुःख आणि संकट यातून तो तारला जावो, हे उपवास करण्यामागे एक कारण असतं. नागपंचमी कधी साजरी करायची आहे? नागपंचमी 21 ऑगस्ट की 22 ऑगस्टला साजरी करायची आहे यामध्ये सगळे कन्फ्युज्ड आहे. पण नागपंचमी हा सण 21 ऑगस्टला साजरा करायचा आहे. 22 ऑगस्टला नागपंचमी साजरी करायची आहे असं बरेच लोक म्हणतात, पण ते का ते आपण जाणून घेऊया. हिंदू पंचांग अनुसार 2023 श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी तिथी 21 ऑगस्टला रात्री 12:30 सुरू होणार आहे. या उलट 22 ऑगस्टला रात्री 2:01 ही तिथी संपणार आहे. 21 ऑगस्टला नागपंचमी तिथीला प्रारंभ होणार आहे, त्यामुळे 21 ऑगस्टला ही नागपंचमी साजरी करायची आहे. नागपंचमी साजरी करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी 2.5 तासाचा शुभ मुहूर्त आहे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी 5:53 ते 8:30 ही पूजापाठ आपण करू शकतो. नागपंचमी दिवशी पूजापाठ कसा करायचा आहे याची विधी आपण जाणून घेऊया. नागपंचमी दिवशी सकाळी लवकर उठून महादेवांच्या शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे तुम्ही दररोज महादेवांच्या शिवलिंगाला जल अर्पण करायचं आहे. त्या दिवशी तुम्ही देवाचे देव महादेव, माता पार्वती आणि गणपती बाप्पा यांचीही पूजा करायची आहे. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही मातीपासून नागदेवतेची प्रतिमा तयार करू शकता, किंवा नागदेवतेचा फोटो आणू शकता, किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता. नागदेवतेला प्रथम जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर दुधामध्ये साखर आणि तूप टाकून त्याचा अभिषेक तुम्हाला नागदेवतेला करायचा आहे. नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दुर्वा, आघाडा, साईच्या लाह्या या गोष्टी वाहायच्या आहेत. आघाडा ही वनस्पती श्रावण महिन्यातील पावसाळ्यामध्ये सर्वत्र आढळते. आघाडा या वनस्पतीला नागपंचमीला अतिशय महत्त्व असतं, त्यामुळे तुम्हीही हा आघाडा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला अर्पण करा. जसं संक्रांतीला तिळगुळ वाटले जातात, तसंच नागपंचमीला साईच्या लाह्यांना अतिशय महत्त्व आहे. या साईच्या लाह्या खाण्याचेही अतिशय फायदे आहेत, तर या साईच्या लाह्या तुम्हाला नागदेवतेला वाहायच्या आहेत. धूप दीप अगरबत्ती लावायचा आहे. पूजा झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसून नागदेवतेची गोष्ट वाचायची आहे किंवा ऐकायची आहे, आणि त्या ठिकाणी महादेवाची, माता पार्वती आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तसंच तुम्हाला नागदेवतेचीही आरती करायची आहे. नागदेवतेला पूर्णाचे दिंड जे की उकडून केले जातात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचबरोबर देवा महादेवांना, माता पार्वती आणि गणपती बाप्पांनाही तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे 21 ऑगस्ट 2023 या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.